नमस्कार, मी अक्षता कान्हूरकर। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पे अँड पार्क म्हणजे नागरिकांकडून खंडणी वसुलीचा प्रकार आहे, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सत्ताधारी भाजप व प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीकडून आज मनपा भवनाच्या दारात शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी आमदार विलास लांडे, युवा अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी, पाहूयात। भाजपच्या दबावाखाली येऊन पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाने शहरातील 13 मुख्य रस्ते, उड्डाणपुलाच्या खालील जागा अशा 450 ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना 1 जुलैपासून पे अँड पार्क लागू केले आहे। याचा निषेध करण्यासाठी पे अँड पार्कचा आदेश मनपाने मागे घ्यावा, या मागणीसाठी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी मनपा भवनासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, योगेश गवळी, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, मयूर कलाटे, नगरसेविका सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर, निकिता कदम, युवक प्रदेश पदाधिकारी विशाल काळभोर, लाला चिंचवडे, कुणाल थोपटे, शेखर पाटील, किरण देशमुख, माधव पाटील, तसेच कविता खराडे, संगीता पवार, श्याम जगताप, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आंदोलनकर्त्याने मनपातील भाजपच्या सत्तेविरोधात जोरदार घोषणा दिल्या। अजित गव्हाणे, विजय लोखंडे, प्रशांत शितोळे, संजोग वाघेरे पाटील, विलास लांडे यांनीही प्रशासन शहर भाजपच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली आहे, पाहूयात। या आंदोलनाप्रसंगी शहराचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, आमचे मार्गदर्शक व संघटन सभेचे प्रथम आमदार विलास एकनांगे पाटील, त्याचबरोबर माजी स्थायी समिती सदस्य अध्यक्ष नगरसेवक अजितभाऊ गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशचे सरचिटणीस विशाल काळभोर, लाला चिंचवडे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष योगेश गवळी, चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष कुणाल थोपटे, पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष शेखर पाटे आणि माझ्या सर्व राष्ट्रीय काँग्रेसच्या टीमच्या वतीने आज हे आंदोलन सरस सर्व महिला भगिनी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व सेलचे अध्यक्ष यांच्या वतीने आज महानगरपालिकेच्या भवनासमोर पियान पार्कच्या विरोधात आंदोलन घेतलेलं आहे। आजची परिस्थिती एकतर पेट्रोल आज 106-107 रुपयाच्या घरामध्ये असताना डिझेल 97-98 रुपयावरती पोहोचलं असताना लोकांचं तसंही कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांचे जॉब गेलेत, बऱ्याच जणांचे काम धंदे बंद पडलेत। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने लोकांना, शहरातील लोकांना एक आधार देण्याची गरज होती, पण पालिकेने हे न करता आज दुसरं एक म्हणजे पे अँड पार्किंगचा एक मुद्दा परत नवीन मागणी कालपासून त्यांनी चालू केलेला आहे। मला असं वाटतं माझ्या माहितीनुसार टोलरसाठी तासाला 5 रुपये, फोर व्हीलरसाठी तासाला 10 रुपये आणि कमिशनर मोठ्या गाड्यांसाठी 25 रुपये पर तास असं हा कालचा निवडणूक त्यांनी चालू केलेला आहे। याचा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि महानगरपालिकेतील महापौर असतील, आयुक्त असतील, स्टँडिंग चेअरमन असतील, पक्षनेते असतील यांना मी विनंती करतो। शहरातील नागरिकांची परिस्थिती हालाकीची झालेली आहे, कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहेत, काम धंदे नाही आहेत, नोकऱ्या गेल्यात, अशा याच्यामध्ये तुम्ही हा जो निर्णय घेतला तो लवकर लवकर मागे घ्या। आम्ही त्या राष्ट्रवादी काँग्रेस हा इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी पेन पार्किंग आहे त्या त्या ठिकाणी गोकामाची युवक संघटना त्या तिथे उभे राहून जर काही शहरातील नागरिकांना पैसे देणे देऊन देणार नाही आणि हा मला असं वाटतं हा निर्णय फक्त आणि फक्त यांच्या जवळच्या लोकांना आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने घेतला गेलेला आहे। त्याच्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मी याचा तीव्र निषेध करतो। आणि आता जर समजा सरळ साधा हिशोब आहे त्या ठिकाणी की सर्वसामान्य नागरिकांच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी जर समजा दरोडा लागण्याचं काम कोण करत असतं तर भारतीय जनता पार्टी करते। नागरिकांच्या बाबतीमध्ये जर समजा त्यांचं वक्तव्य तसं असेल तर मुळातच या शहरातले नागरिक अत्यंत शिस्तप्रिय आहेत। या शहराला ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि जगद्गुरू संत
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची साधू मोऱ्या गोसावींची असणारी या ठिकाणी सुसंस्कृत हे शहर आहे आणि या शहराला शिस्त लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने शिकू नये असं या ठिकाणी मला वाटतं. त्याच्यामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेल तर वाढले परंतु काल सुद्धा गॅसमध्ये सुद्धा त्यांनी 25 रुपयांची वाढ केली. एवढं असताना सुद्धा आज कोरोनाची महामारी त्यातनं जर समजा आमचा सर्वसामान्य नागरिक भरडला जात असेल तर त्यातनं परत जर हा दरोडा जर समजा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या महानगरपालिकेचे पदाधिकारी करत असेल तर त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करणं गरजेचं आहे. मेन फरक हा तर झालाच पाहिजे, त्यांना करावं लागणार आहे. नागरिकांचा असणारा जो दृष्टिकोन आहे त्या नागरिकांना त्यांच्या हिताची जपणूक या शहरामध्ये प्रत्येक पदाधिकारी करावी, मग तो कोणत्या पक्षतेपेक्षा नागरिकांची त्या हिताची जपणूक करणं काम महत्त्वाचं आहे. त्याकरता पेन पार्क हा रद्द झालाच पाहिजे.